इलेक्शन कमिशनने जे 3:30 वाजता पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकाच फेजमध्ये संपूर्ण विधानसभा घेण्याचं त्यांनी घोषणा केलेली आहे आणि त्याचबरोबर नांदेडची लोकसभेची पोटनिवडणूकसुद्धा त्यांनी जाहीर केली. खरं तर आता येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण बघतो की नांदेड जिल्ह्यामध्ये 9 विधानसभा आहेत आणि त्या 9 विधानसभामध्ये संपूर्ण महाविकास आघाडीमध्ये प्रचंड प्रमाणात उत्साह आहे आणि आज आपण बघतो नांदेडमध्ये आमचे पक्षाचे नेते माननीय विश्वजितजी कदम साहेब इथं आलेले आहेत आणि आपण बघू शकता की काँग्रेस पक्षाकडे ज्या प्रत्येक मतदारसंघातून इच्छुकांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल. त्याचबरोबर नांदेडची जी पोटनिवडणूक इथं लागलेली आहे पक्षाने माझं नाव नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीनं माझं एकच ठराव घेऊन नाव वर पाठवलेलं आहे. शेवटी तो पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे आणि पक्ष जो काही निर्णय देईल तो मला मान्य राहील. आपण जर बघितलं तर आशीर्वाद चव्हाणसारखे बडे नेते काँग्रेसमधून भाजपात गेले, त्यानंतर वसंतराव चव्हाण यांनी संघर्ष करून निवडणूक लढवली, नांदेडकरांनी विश्वास टाकला आहे, आता त्यांचे पुत्र म्हणून तुम्ही लोकसभेच्या रिंगणात येणार, काँग्रेसकडून जवळपास तुमची उमेदवारी निश्चित मानली जाते. मागच्या एप्रिलमध्ये जी लोकसभेचं निवडणूक पार पडली नांदेडमधून काँग्रेसच्या वतीने स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांनी निवडणूक लढवली आणि आपण जसं म्हणताय की मोठी बडी मंडळी नांदेड जिल्ह्यातून पक्षांतर केल्यानंतर सुद्धा या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातल्या जनतेने काँग्रेसला भरभरून प्रेम दिलं आणि काँग्रेसचे उमेदवार स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांना प्रचंड मताने निवडून दिलं. तर त्यांचं अकाली निधन झालं आणि ही पोटनिवडणूक लागली आणि मला याही वेळेस विश्वास आहे की जनतेचं प्रेम आजही काँग्रेसवर आहे आणि स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्यावर प्रेम करणारी जनता, काँग्रेसवर प्रेम करणारी जनता आजही आमच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे असं मला वाटतं. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीने तुम्हाला लोकसभा पोटनिवडणुकीची तयारी करा, कामाला लागा सूचना काय दिल्या? नाही, पक्षश्रेष्ठीने कामाला लागा असं काही सूचना दिलेल्या नाही, पण मागे राहुलजी गांधी नायगावला भेट देण्यासाठी आले होते, खरगेसाहेब आले होते आणि त्यांनी तिथं सांगितलं की आम्ही सदैव चव्हाण परिवारासोबत आहोत, घाबरण्याचं कारण नाही. मी म्हणल्याप्रमाणे शेवटी पक्षाचा आदेश हा माझ्यासाठी अंतिम राहील, पक्ष जो आदेश मला देईल तो मी मान्य करेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.